नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपान देवा। भगवान परमात्मा सत्वगुणाची वृद्धि झाल्यानंतर देहावर इंद्रियावर त्याची काही चिन्ह दिसतात, लक्षणे दिसतात, त्याचं वर्णन या ठिकाणी करतात। अर्थात हे सगळं वर्णन जे चाललेलं आहे हे आपलं वर्णन चाललेलं आहे, कारण आपण सर्वजण या अष्टादशामध्ये बसून आता सत्वगुणामध्ये आलेलो आहोत, तेव्हा आपलंच वर्णन आपण ऐकायचं आहे आणि आनंद घ्यायचा आहे अशी स्थिती आहे। सत्वगुणाचं वर्णन करत असताना सत्वगुण सत्व या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली। सत् शब्दाला तो प्रत्यय झालेला आहे भाव अर्थामध्ये, तेव्हा सत्चा भाव सद्वस्तूचा भाव धारण करण्याकरता जी काही सामुग्री लागते, जी काही स्थिती लागते, तो म्हणजे सत्वगुण। म्हणजे सद्वस्तूची धारणा करण्याकरता एक आहे वस्तुसत्ता आणि एक आहे भावसत्ता। तर वस्तु सत्ता म्हणजे सत्सामान्य ज्ञान, आणि त्या ज्ञान प्राप्तीकरता जी काही भावसत्ता आपल्याकडे लागते, ज्या भावाची गरज असते, ज्या सामुग्रीची गरज असते, त्याला सत्वगुण असं म्हणतात। आणि त्या सत्वगुणाचं वर्णन केलं आहे, असा सत्वगुण वाढला की काय होतं, तर ज्ञानोबरांनी सांगितलं की साचची करचरणी होती डोळे, सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी रावणी, आणि साचची करचरणी होती डोळे। कर आणि चरण यांना डोळे येतात, म्हणजे कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय। आपल्याला हा डोळा माहिती आहे, परंतु हाताला सुद्धा डोळे येतात आणि पायाला सुद्धा डोळे येतात। तर हाताला डोळे येतात, पायाला डोळे येतात म्हणजे काय, तर ज्ञानशक्ती प्राप्त होते त्यांना। कसं ते पुढे काही दृष्टांत देऊन सांगतात। राजहंसाचं उदाहरण दिलं, राजहंसा पुढे चाचूचे आरगडे, तोडी जेवी झगडे क्षीरनिग्राचे। राजहंसाच्या पुढे जर क्षीर आणि नीर म्हणजे दूध आणि पाणी झगडे म्हणजे एकत्र करून जर ठेवलं, तर तो राजहंस काय करतो, चाचूचे आणि आरगडे त्यात फक्त चोच लावतो त्याला, कशाला, दूध आणि पाण्याला। आणि दूध आणि पाण्याला राजहंस चोच लावल्यानंतर काय करतो, दूध घेतो आणि पाणी सोडून देतो। त्याप्रमाणे तशा प्रकारची शक्ती, चांगलं घ्यायचं आणि वाईट सोडून द्यायचं, अशी शक्ती त्याच्या प्रत्येक इंद्रियांना प्राप्त होते। तेवी दोषा दोष विवेकी, इंद्रियेची होती पारखी, नियमबारे पायिकी ओळगे ते। तेवी तशा प्रकारे म्हणजे वर सांगितलेल्याप्रमाणे दोषा दोष विवेकी, दोष आणि अदोष, पाप पुण्य धर्म अधर्म नित्य अनित्य इत्यादी विवेकामध्ये इंद्रियेची होती पारखी, इंद्रियच त्याची सगळी परीक्षक होऊन जातात। आणि नियम बारे पायकी ओळगैते, आणि नियम जो आहे तो पायकी ओळगे। बारे म्हणजे हे अर्जुना, अशा पुरुषाच्या इंद्रियांची सेवा नियमच करतो, म्हणजे इंद्रिय त्या ठिकाणी काय, इंद्रिय निग्रह, नियम जो नियम म्हणजे इंद्रिय निग्रह, हा स्वतःहून त्या इंद्रियांची चाकरी करतो। वास्तविक पाहता नियमन करण्याचं जे काम आहे ते इंद्रियांचं नाही। आपण व्यवहारामध्ये जर पाहिलं, एखाद्या गोष्टीकडे आपलं मन गेलं आणि ती जर चांगली नसेल तर लगेच आपली बुद्धी सांगते, आपलं मन सांगतं हे बरोबर नाही, आपण हे पाहायला नको, आणि मग काय करते, बुद्धी किंवा आपलं मन त्या इंद्रियांना तिथून दुसरीकडे घेऊन जातं। नेहमीचा क्रम असा आहे। परंतु या महात्म्याच्या बाबतीत सत्वगुणाची वृद्धी झालेली असल्यामुळे बुद्धीला कामच नाही, मनाला कामच नाही, त्याची जी इंद्रिय असतात त्या इंद्रियामध्येच एवढं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, इंद्रियांनाच अशी सवय लागलेली आहे। सत्वगुणाची वृद्धी झाल्यामुळे इंद्रियामध्येच असा प्रकाश आहे की त्याची जी इंद्रिय आहेत तीच पारखी करायला लागतात। वास्तविक पाहता पारख करणं काम इंद्रियांचं नाही, बुद्धीचं आहे, पण त्याची इंद्रियच ती पारखी करायला लागतात। एक ओळी गेलेली आहे पाठीमागे,
महात्मानुष्टुमाम पार्थ त्याच्यावरची होई हां तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निदलिया ते उपासी वैराग्य गा म्हणजे झोपला तरी त्याचं वैराग्य जागृत असतं स्वामी रामकृष्ण परमहंसाच्या बाबतीत एक कथा सांगतात की विवेकानंदांनी त्यांची परीक्षा घेण्याकरता झोपले होते आणि झोपलेले असताना झोपेमध्ये त्यांच्या हातामध्ये एक रुपया ठेवला आता झोपलेले आहेत तर अशा वेळेस सुद्धा त्यांची इंद्रिय करी पारिखी त्याच्याकरता सांगितलं ते हात जो होता तो असा उलटा व्हायचा म्हणे मग स्वामींनी असा विचार केला त्यांना काहीतरी संवेदना होत असतील म्हणून तसे करत असतील म्हणून दुसऱ्या दिवशी काय केलं त्यांच्या बिछाणाखालीच रुपया नेऊन ठेवला म्हणे जसे रामकृष्ण परमहंस त्या झोपायला गेले ओरडायला लागले मोठ्या मोठ्याने म्हणे याच्याखाली काहीतरी टोचतंय मला असे म्हणायला लागले याचा अर्थ म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये सत्वगुणाची एवढी वृद्धी झालेली आहे की इंद्रियच त्या ठिकाणी दोष काय आहे आणि अदोष काय याची पारख करतात परीक्षा करतात आणि नियम इंद्रिय निग्रह हा त्या इंद्रियांची काय करतोय सेवा करतो कशा प्रकारे तर नायकने ते कानची वाळी न पाहणे ते दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जीभची गा नायकने ते कानची वाळी म्हणजे जे ऐकायला नको ते कान आपाप सोडून देतात हो म्हणजे आता हे जे मोबाईल वगैरे असतात ना फक्त त्या नंबरच्याच व्यव जशा घेतात तसं त्यांना आवश्यक आहे तेवढीच त्याची इंद्रिय घेतात त्यांना जे आवश्यक नाही ते सगळं सोडून देतात नायकने ते कानची वाळी न पाहणे ते दिठीची गाळी म्हणजे एखाद्याची स्तुती असेल किंवा एखाद्याची निंदा असेल एखाद्याची वाईट गोष्ट असेल आपल्या कानावर येते आणि तुम्हाला आम्हाला कानावर आल्यानंतर लगेच आपण सुखी दुःखी होतो त्या कानावर आले की कान काय करतो तिकडे पाठवतो मनाकडे पाठवतो आणि मन लगेच सुखी दुःखी व्हायला लागतं पण हे जे महापुरुष असतात त्यांच्या कानावर एखाद्याची निंदा आली तर ते कानच कसं असतात ते कानच असे असतात की ते कानवरती पाठवतच नाहीत मनापर्यंत जाऊ देतच नाहीत तिथेच ते थांबून टाकतात त्यामुळे कोणी त्यांची निंदा केली काय त्यांची कोणी स्तुती केली काय त्यांच्यावर काही परिणाम होत नाही नायकने ते कानची वाळी न पाहणे ते दिठीची गाळी जे पाहायला नको आपोआप त्यांची दृष्टी ते सोडून देते आणि अवाच्य ते टाळी जीभची गा अवाच्य जे असतं जे बोलू नये असं जे आहे ते जीभच ते सोडून देते म्हणजे बोलायला नको आपोआप जीभच बोलत नाही आपण बोलतो आणि मग विचार करतो असं बोलायला नको कारण आपली जीभ आपल्या ताब्यात नसते गुरुवरे सांगत असतात बोलत असताना अगोदर विचार केला पाहिजे मनातल्या मनात अगोदर विचार करायचा मी जर या माणसाला असं बोललो याचा काय परिणाम होईल आणि तो परिणामाचा विचार करून मग बोलावं पण बऱ्याच वेळेला आपण बोलतो आणि मग विचार करत बसतो पण यांची इंद्रियच अशी असतात की ते मनाचा काही तिथे संबंधच नाही इंद्रियच तसं वागत नाहीत असे एवढं इंद्रियांना त्या ठिकाणी सत्वगुणामुळे त्यांच्या शक्ती प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झालं वाती पुढा जैसे याच्याकरता दृष्टांत दिला पळो लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे वाती पुढा जैसे वाती पुढा म्हणजे दिव्यापुढे जैसे पळो लागे काळवसे दिवा जसं जसं आपण नेऊ तसं तसा अंधार पळून जाऊ लागतो तसं निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे त्याप्रमाणे त्यांच्या इंद्रियांच्या समोर निषिद्ध येतच नाही निषिद्ध त्यांच्या इंद्रियांच्या समोरून पळून जातं असा भाव म्हणजे निषिद्धाकडे त्यांची इंद्रिय त्यांना कधी घेऊन जातच नाहीत असा त्याचा अर्थ होतो आणि आणखीन बुद्धी त्यांची कशी असते आता इंद्रियांचं सांगितलं तर बुद्धीचं वर्णन पुढे करतात धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पगळे शास्त्र जाती ही आणि त्याच्या पुढच्या दोन ओव्या ह्या दोन्ही ओव्या दृष्टांताच्या आहेत बुद्धीसाठीच दोन्ही दृष्टांत दिले त्यामुळे पुढची पण ओवी अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावी आकाशी ज्ञानी वृत्ती तैशी फाके सैंग धाराधर काळे महानदी उचंबळे म्हणजे पावसाच्या वेळेस पावसाळ्यामध्ये धाराधर काळ म्हणजे पावसाळा महानदी उचंबळे पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे नदी जी असते ती उचंबळून वाहते तशी बुद्धी पगळे शास्त्र जाती तशी त्यांची जी बुद्धी असते ती शास्त्रजातामध्ये पसरते म्हणजे सगळ्या शास्त्राचं आलोडन करण्याकरता ती समर्थ होते बुद्धी पाठीमागे ओव्या गेलेल्या आहेत मोठकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाचे पाठ फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जायचा तैशी दशेची वाट न पाहता वैशेच्या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरितयाते ते सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वत दुभे मग सकल शास्त्र स्वयंभे निघती मुखे सहाव्या अध्यायामध्ये जे वर्णन केले अशी त्यांना
प्राप्त होते. योगसूत्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे, तत्र ऋतंभरा प्रज्ञा, तर त्यांना ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते. गुरुवारी बाबा नेहमी सांगत असतात जोग महाराजांची बुद्धी म्हणजे कशी. वास्तविक पाहता जोग महाराज हे काही जास्त शिकलेले नव्हते, परंतु असं असतानासुद्धा त्यांना ऋतंभरा प्रज्ञा, त्यांना सही करण्याकरता 2 मिनिट लागायचे, पण ऋतंभरा प्रज्ञा होती. त्या काळामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती होते, आणि त्यांना जर काही अध्यात्मामध्ये आडलं तर ते रानडे, प्रोफेसर रानडे म्हणून होते, त्यांना विचारायचे. म्हणजे राधाकृष्णन रानडे यांना विचारायचे, राध रानडे त्यांना विचारायचे, जे मामांचे गुरु होते. पण रानड्यांनी जर एखादा ग्रंथ लिहिला, त्यांचे ग्रंथ आता परदेशामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काही ग्रंथ इंग्लिशमध्ये ठेवलेले, त्यांचा एक पाथवे टू गॉड नावाचा एक फार सुंदर ग्रंथ आहे, तर रानड्यांनी ग्रंथ लिहिला की त्याचा मराठी अनुवाद करायचे आणि ते म्हणायचे, मामांना म्हणायचे पहिलं जोग महाराजांना दाखवून आणा म्हणे. ते म्हटल्यावर जोग महाराजांना काय कशाकरता दाखवून आणायचा, ते म्हणायचे जोग महाराज जरी सामान्य दिसत असले तर त्यांची ऋतंभरा प्रज्ञा आहे, सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे ते त्यांना माहिती आहे. म्हणजे असा जो योगी असतो किंवा असे जे सत्वगुणी पुरुष असतात त्यांची बुद्धी अशी तयार होते. त्याच्याकरता उदाहरण दिलं की पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे नदी उचंबळून वाहते त्याप्रमाणे सर्व शास्त्रामध्ये त्यांची बुद्धी त्या ठिकाणी पारंगत होते. आणि दुसरा एक दृष्टांत दिला, आगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी. पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश सर्व आकाशामध्ये पसरतो, ज्ञानी वृत्ती तैशी फाके सैंघ, ज्ञानामध्ये त्याची वृत्ती त्याप्रमाणे फाकते. म्हणजे त्या ठिकाणी सर्व ज्ञान सर्वज्ञता त्यांना आपोआपच प्राप्त होते, सर्व गोष्टी आपोआप कळायला लागतात, शास्त्रांचा बोध त्यांना होतो. किंवा ज्ञानी म्हटल्यानंतर ज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी त्यांची वृत्ती त्या ठिकाणी धाव घेऊ लागते, पसरू लागते, असंही आपल्याला करता येतो अर्थ. वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे मानसविटे विषयावरी. आणि मग त्यांच्या जेवढ्या काही वासना असतात त्या एकवटायला लागतात. एरवी वासना ज्या आहेत त्या विखुरलेल्या असतात, लोकवासना काय, शास्त्रवासना काय, अमुक वासना काय, देहवासना काय, अनेक वासना. आणि या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, दुःख भोगावं लागतं. पण सत्वगुणाची वृद्धी झाली की वासना आपोआप एकवटू लागतात. तुकोबारांनी वर्णन केलं ना, तुका म्हणे अवघी आवरिली वासना, आता नारायणा दुसऱ्या पासुनी. एकाच ब्रह्मस्वरूपाकडे जाण्याकरताच फक्त वासना राहते, परमात्म तत्वाचा साक्षात्कार घेण्याचीच वासना राहते. म्हणजे एका ठिकाणी त्या वासना येतात, प्रवृत्ती होते. आणि प्रवृत्ती जी असते म्हणजे व्यवहारातली जी काही प्रवृत्ती असते ती सगळी काय असते, ते ओहटे म्हणजे कमी होऊ लागते, जास्त त्याची प्रवृत्ती नसते. निर्वाहापुरते अन्न आच्छादन एवढीच त्याची प्रवृत्ती असते. आणि मानसविटे विषयावरी, मानसविटे विषयावरी, विषयावर त्याचं विषयावर मन विटतं. विटले हे चित्त प्रपंचा पासोनी वमनते मनी बैसलेशी, म्हणजे मनच त्याचं विषयाला विटतं. अशा प्रकारे सत्वगुणाची वृद्धी झाली, आपल्या अंतकरणामध्ये सत्वगुणाची वृद्धी झालेली आहे की नाही कसं ओळखायचं याच्याकरता हा मापदंड आहे. आणि हे स्वसंवेद्य आहे, ज्याचं त्यालाच कळणार आहे, बाहेर कोणाला कळणार नाही. तेव्हा ती परीक्षा करण्याकरता या ठिकाणी लक्षणं सांगितली. एवं सत्व वाढे ते हे एवं सत्व वाढे ते हे चिन्ह पुढे आणि निधनय घडे तेव्हाची दरी. पुढच्या श्लोकाचा ह्याच्या ठिकाणी ज्ञानोबाराय वर्णन करतात की अशा प्रकारे, एवं म्हणजे अशा प्रकारे सत्व वाढे, सत्वगुणाची वृद्धी झाली ते हे चिन्ह पुढे. आत्तापर्यंत जी चिन्ह सांगितली त्या चिन्हाने तो युक्त होतो. आणि निधनय घडे तेव्हाची दरी, आणि जर निधन झालं तर, जर निधन झालं मरण प्राप्त झालं तर मग त्यांची काय स्थिती होते ते आता आम्ही तुम्हाला सांगतो. त्याच्याकरता ज्ञानोबाऱ्याने दृष्टांत सांगितले बरं का, पहिल्यांदा 2 वयामध्ये. का पाहले नि सुयाने झाल या परगुणे पडियंते पाहुणे स्वर्गोनिया. का पाहले नि सुयाने म्हणजे सुकाळ प्राप्त झाला एखाद्या मनुष्याला, त्यात झाल या परगुणे, सुकाळी आहे, सुबत्ता भरपूर आहे, आणि त्यात एखादा सण आला की ज्या दिवशी पक्वान्न वगैरे केलेली आहेत, पंगत वगैरे आहे, एक तर अगोदर संपत्ती भरपूर पक्वान्न तयार केलेली आहेत, सणही आलेला आहे, आणि पडियंते पाहुणे स्वर्गोनिया, आणि त्या दिवशी नेमके पाहुणे आले. पाहुणे आले म्हणजे काय, असे पाहुणे आले नाही म्हणजे अनआवडीचे पाहुणे आले नाही, तर पडियंते म्हणजे आवडीचे पाहुणे आले. मग आवडीचे पाहुणे आले काय, जवळून आले का, ते फार स्वर्गाहून आले. आता स्वर्गाहून पाहुणे आले, संपत्ती आहे, सण आहे, मग त्या मनुष्याला किती आनंद होतो
किंवा भोजनामध्ये किती आनंद प्राप्त होतो, किंवा आणखीन पुढे सांगतात, तरी जैशीच घरीची संपत्ती आणि तैशीचा उदार्य ध्येय वृत्ती मा परत्रा निकीर्ती का नोहावे। तरी जैशीच घरीची संपत्ती, घरी संपत्ती आहे, आणि तैशीचा औदार्य ध्येय वृत्ती, केवळ संपत्ती असून चालत नाही, तर पुढचं पाहिजे, औदार्य पाहिजे, ध्येय वृत्ती पाहिजे। बऱ्याच वेळेला संपत्ती असते पण औदार्य ध्येय वृत्ती नसते, त्यामुळे मग तिचा काय उपयोग होत नाही। तेव्हा संपत्ती आहे, औदार्य ध्येय वृत्ती आहे, आणि या दोन गोष्टी फार दुर्लभ आहेत। ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी। संपत्ती आणि औदार्य दोन्ही एकत्र आले तर माझी विभूतीच आहे, पण येतच नाहीत ते घरी, आणि आले तर ते फार दुर्लभ, भगवंताचीच विभूती आहे। तेव्हा आले ज्ञानोबा राय म्हणतात, संपत्ती आहे, औदार्य आणि धैर्य वृत्ती आहे, मा परत्र आणि कीर्ती का न हवे। मग अशा मनुष्याला परलोक आणि त्याची कीर्ती का होणार नाही बरं? अशा मनुष्याला परलोकही मिळतो दानधर्म केल्यामुळे, आणि त्याची कीर्ती होते, परलोकही आहे कीर्तीही आहे, मग का होणार नाही? आता हे दोन दृष्टांत कशाकरता सांगितलेले, की सत्वगुणाची वृद्धी झाली आणि तो मनुष्य मरण पावला, तर मग त्याला काय वाईट होणार आहे काय? त्याचं चांगलंच होणार आहे। कसं चांगलं होतं ते पुढे सांगतात, मग गोमटे या तया जावळी असे धनंजया, तेवी सत्वी जाणे देहा के आथिगा। मग गोमटे या तया, अशा चांगल्या गोष्टी त्याला प्राप्त झाल्या, जावळी असे धनंजया, त्याला काय उपमा देता येईल का? हे धनंजया अर्जुना, त्याला अशा मनुष्याला काय उपमा द्यायला देता येईल का? आम्ही या दोन उपमा देऊन सांगितलं, पण जो सत्वगुणामध्येच त्या ठिकाणी मरण प्राप्त ज्याला झालेला आहे, अशा मनुष्याला काय उपमा द्यावी लागेल? तेवी सत्वी जाणे देहा के आथी, तेवी सत्वी जाणे देहा की आती, म्हणजे सत्वगुणाला सोडून दुसरीकडे त्याच्या देहाला जाणं आहे काय? तर तो आता सत्वगुणामध्ये असताना मरण पावलेला आहे, त्यामुळे आता पुढे सत्वगुणामध्येच जाणार, उलट त्याच्या सत्वगुणाची आणखीन वृद्धी होणार, असं पुढे सांगितलं। जे स्वगुणी उद्भट होनी सत्व चोखट, निघे सांडुनी कोपट भोगक्षम। जे स्वगुणी उद्भट, स्वतःच्या गुणामध्ये श्रेष्ठ असलेला हा सत्वगुण, होनी सत्व चोखट, आणि हा सत्वगुणाने शुद्ध झालेले असे जे आहेत, हा सत्वगुण तर अगोदर उद्भट आहे, श्रेष्ठ आहे, आणि जे लोक आहेत की अशा सत्वगुणाला घेऊन चोखट झालेले आहेत, शुद्ध झालेले आहेत, निगे सांडून कोपट भोगक्षम, हे भोगक्षम म्हणजे भोगांना योग्य असं असलेलं, कोपट सांडून जो निघे, भोगांना योग्य, भोग देण्यास योग्य असलेलं, हे भोगायतन असलेलं जे शरीर आहे हे सांडून, सत्वगुणाची वृद्धी असलेलं हे शरीर सांडून जो निघतो त्याला काय प्राप्त होतं ते पुढे सांगितलेलं आहे। अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचा चिनवा होय, किंबहुना अवचटे अकस्मात, आता सत्वगुणाची वृद्धी झाली आणि अचानक त्याला मृत्यू ओढवला, अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचा चिनवा होय, मग नवा जरी देह त्याला प्राप्त झाला तरी तो देह सुद्धा त्याला सत्वाचाच प्राप्त होतो। किंबहुना जन्मला आहे, किंबहुना म्हणजे फार काय सांगू अर्जुना, ज्ञानी माझी, ज्ञानी लोकांच्या घरीच तो जन्म प्राप्त करून घेतो, 6व्या अध्यायामध्ये आलेले आहे, सुचिताम श्रीमताम गे हे तो श्लोक, त्याच्यावर 6व्या, जया ते नीतिपंथे चाली जे, सत्यदूत बोली जे, देखावे ते देखजे शास्त्रदृष्टी, वेद तो जागे शोरू, जया व्यवसाय निजाचारू, सारा सार विचारू मंत्री जयाते, जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जयाते ग्रहदेवता आदी वृद्धी, अशा प्रकारच्या स्थितीमध्ये अशा घरामध्ये तो जात असतो। म्हणून ज्ञानोबाराय आणखीन आता पुढे दृष्टांत देऊन सांगतात, मग त्याला तिथे काय कमी पडणार आहे? म्हणजे सत्वगुणाची वृद्धी झाल्यानंतर जरी आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला नाही आणि एखाद्याचा देह पडला तरी सुद्धा पुढे त्याचा क्रम त्याची त्या ठिकाणी वृद्धी होते आणि पुढे त्याला भगवत साक्षात्कार होतो। सांगपा धनुर्धरा रावो रायपणे डोंगरा, गेलिया अपुरा होय काही, याच्याकरता दृष्टांत दिला। सांगपा धनुर्धरा, हे अर्जुना सांग, रावो रायपणे डोंगरा, राजा जो आहे तो डोंगरामध्ये गेला, राजा असतानाच बरं का, गेलिया अपुरा होय काय, रायपणे अपुरा होय काही, रावो डोंगरा गेलिया रायपणे अपुरा होय काही, राजा डोंगरामध्ये गेला तर मग त्याच्या राजेपणाला तो मुक्तो का? महालात असला तरच राजा, आणि डोंगरावर गेला की तो राजा नाही, असं काय आहे का?
अरे डोंगरावर जर गेला तरी सुद्धा राजा चाले तेथे वैभव संगाती, तिथं जरी गेला तरी तो राजाच आहे, तिथे सुद्धा डोंगरावर तो काही करू शकतो कारण राज सत्ता त्याच्याकडे आहे। म्हणून पूर्वीच्या देहामध्ये सत्वगुण होता आणि तो सत्वगुण घेऊनच तो राजा आता म्हणजे हा मनुष्य पुढच्या जन्मात जरी गेलेला असला तरी तो राजासारखाच आहे, तो सत्वगुण त्याला तिथे उपयोगाला येतो एवढं सांगायचं। आणखीन त्याच्याकरता एक दृष्टांत दिला, ना तरी येथीचा देवा नेलिया सेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपचिकी। या ठिकाणचा दिवा शेजारच्या गावाला गेला, मग तिथे गेल्यानंतर तो काय होतो का, तो विसतो का, म्हणजे विजवला नाही तर तो दिवाच आहे तिथे, त्याला काय दुसरं रूप प्राप्त होतं का? इथे दिवाच आहे तिथे गेल्यानंतर सुद्धा दिवाच, तसं इथे तो सत्वगुणाने समृद्ध आहे ना, तिथे गेल्यानंतर आणखीन त्याच्या सत्वगुणामध्ये वाढच होते, कमी होत नाही। म्हणजे इथे असल्यानंतर आता जे वर्णन केलं आगवाची करचरणी होती डोळे अशीच अवस्था तिथे सुद्धा त्याची असते। तैशी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेशी वृद्धी तरंगावो लागे बुद्धी। तिथे गेल्यानंतर आणखीन उलट सत्वशुद्धी होते त्याची आणि त्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते। तैशी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेशी वृद्धी, आता तिथे वातावरण सुद्धा त्याला चांगलं मिळालेलं आहे, ज्ञानाचं सगळं मिळालेलं आहे, पूर्वीचा सत्वगुण आहेच, तिथे त्याला चांगलं वातावरण मिळालं, त्याच्या ज्ञानामध्ये आणखीन वृद्धी होते, त्याच्या सत्वगुणामध्ये आणखीन वृद्धी होते। आणि तरंगावं लागे बुद्धी विवेकावरी, म्हणजे बुद्धी जी असते ती विवेकावर तरंगू लागते, म्हणजे विवेकाचा त्या ठिकाणी विचार विवेक करत राहते, सतत चिंतन कर, तत्चिंतनम तत्कथनम अशी त्याची अवस्था प्राप्त, त्याला अवस्था प्राप्त होते। काय अंतकरणामध्ये सत्वगुण आला की ज्ञान ग्रहण करण्याची किंवा आपोआप लालसा निर्माण होते, रजोगुण असतात तमोगुण असतात हेच प्रतिबंध करत असतात। आपल्याकडे नेहमी उदाहरण सांगितलं जातं, पाणी आहे, ते पाणी जर गढूळ असेल आणि पाणी जर अस्थिर असेल तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही, गढूळ पाण्यामध्ये प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही, अस्थिर पाण्यामध्ये प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही। गढूळ पाणी म्हणजे तमोगुण घ्यायचा आणि अस्थिर असलेलं पाणी म्हणजे रजोगुण घ्यायचा, आणि ते पाणी त्या ठिकाणी गढूळपणा गेला, त्याची अस्थिरता गेली, मग पाणी कसं झालं, एकदम शुद्ध, त्याला सत्वगुण घ्यायचं। जसं सत्वगुणामध्ये लगेच प्रतिबिंब पाण्यात कसं पडतं एकदम सूर्याचं, एकदम स्पष्ट दिसतं आपल्याला, तसं अंतकरण शुद्ध झालं की लगेच ज्ञानाचा विचार सुरू होतो आणि आपोआप ज्ञान त्याला सुलभ होऊन जातं। मग काय विचार करतो नेमका तो, कसा विचार करतो नेमका तो, तर पै महदादी परिपाठी विचारोनी शेवटी विचारा सकटपोटी जिरोनी जाय। पै महदादी परिपाटी विचारोनी शेवटी, मग महतत्वापासून त्या ठिकाणी विचार सुरू होतो, देह पंचभूते पंचतन्मात्रा अहंकार महतत्व माया हा सगळा विचार करतो तो, सदा विचार आहेत तस्मात या न्यायाने, आणि मग विचारून शेवटी या सर्वांचा बाद करून टाकतो तो, हे सगळं कसं आहे मिथ्य आहे माझ्या स्वरूपावर अध्यस्त आहे असा विचार करून शेवटी विचारा सुकटपोटी जिरोनी जाय। मग तो विचार तरी शेवटी राहतो का? हा विचार जो मी केला हा विचार सुद्धा काय आहे, बुद्धिवृत्तीच आहे, आणि वृत्ती जेवढी आहे तेवढं सगळं अज्ञानकार्य आहे, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा काही लाग नाही असं म्हणून त्या ठिकाणी शुद्ध स्वरूपामध्ये तो स्थित होतो। जसं औषध घेतलं ना आपण, एखाद्याला पोट जर जाम झालं असेल तर औषध घेतात, वरून आपण औषध घेतो, औषध घेतल्यानंतर ते औषध काय करतं, पोटामध्ये जेवढं साचलेला मळ आहे तो सगळं घालून टाकतं आणि औषध थांबतं का पोटामध्ये, ते औषधही निघून जातं। त्याप्रमाणे विचार काय करतो, अविवेक घालवतो आणि अविवेक घालवल्यानंतर त्याला आता निवृत्त करायला दुसरं काही शिल्लकच राहत नाही, याला आपण स्वपरनिर्वाहकत्व म्हणतो ना, आणि म्हणून तो सुद्धा काय त्या ठिकाणी लीन होऊन जातो, ब्रह्मस्वरूपच शिल्लक राहतो। कसा विचार करतो, कोणाचा विचार करतो, 36, 37, 24, 25 तिन्ही नुरो आणि सुभावे चतुर्थ जे, 36 तत्वकोणी मानलेले आहेत, गीतेमध्ये 36 तत्वांचा उल्लेख केलेला आहे, पंचमहाभूत 10 इंद्रिय 10 प्राण पंचतन्मात्रा त्रिगुण मन बुद्धी अहंकार 36 तत्व सांगितली, किंवा सांख्यांनी 24 तत्व मानलेली आहेत। तर परमात्मा जो आहे हा 36 तत्वाहूनही वेगळा आहे, परमात्मा जो आहे हा 24 तत्वाहून कसा आहे वेगळा आहे, किंवा 3 तत्व कोणी मानलेली असतील तर त्या 3 तत्वावरून सुद्धा चौथा तिही नुरोनी स्वभावे चतुर्थ जय। उपनिषदामध्ये 3 तत्वाचा विचार सांगितला, मांडूक्य उपनिषदामध्ये आकार उकार मकार विश्व तेजस प्राज्ञ जागृती स्वप्न आणि सुषुप्ती तिन्हीचे अभिमाने, आणि परमात्मस्वरूप जे आहे या 3 तत्वाहून अतीत आहे असा तुरी असलेला चौथा जो परमात्मा आहे त्या स्वरूपामध्ये काय होतो तो स्थित होतो असा तो विचार करतो।
ऐसे सर्व जे सर्वोत्तम झाले असे दया सुगम तया सवे निरुपम लाहे देह ऐसे सर्व म्हणजे तो परमात्मतत्व कसे आहे त्या परमात्मतत्वाचं वर्णन चाललंय बरं का ते परमात्मतत्व कसं आहे सर्व आहे जैशी भांडघट शरावी तराकार असे पृथ्वी तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू सर्व शब्द वापरला त्यानंतर केवळ सर्वच आहे का ते सर्वोत्तम आहे उत्तम पुरुषस्त्वन्या असं सर्वोत्तम सर्व अशी असलेली जी वस्तू आहे झाली असे जया सुगम आणि ती वस्तू त्याला कशी झाली आता सुगम झाली सुलभ झाली सत्वगुणाची वृद्धी झाल्यामुळे जी सर्व वस्तू आहे जी सर्वोत्तम वस्तू आहे परमात्म वस्तू आहे ती त्याला एकदम सुगम होऊन जाते आणि तया सवे निरुपम लाहे देह अशा ठिकाणी त्यांच्याबरोबर म्हणजे ज्या लोकांना हे सगळं सुलभ झालेलं आहे परमात्मतत्व अशा लोकांच्या बरोबर त्याला देह प्राप्त होतो असं सांगितलं याची परी देख तमसत्वाधोमुख बैसोने आगळीक धरी रज आता याचप्रमाणे तम आणि सत्व कमी झाले अधोमुख झाले आणि बैसोनी जे आगळीक धरी रज आणि त्या ठिकाणी रजोगुणाची वृद्धी झाली रजोगुण वाढला म्हणजे आता आत्तापर्यंत काय सांगितलं सत्वगुणाची वृद्धी झाल्यानंतर काय होतं ते सांगितलं असा मनुष्य मरण पावल्यानंतर काय होतं ते सांगितलं आता रजोगुणाची वृद्धी झाल्यानंतर जे श्लोकामध्ये चिंतन केलेलं आहे ते या ठिकाणी सांगतात रजोगुणाची वृद्धी झाल्यानंतर काय होतं ते सांगतात काही ठिकाणी असं वर्णन केलं आहे आरसा असतो ना आरसा तर आरसा स्वच्छ असेल एकदम तर आपला चेहरा स्पष्ट दिसतो आरशामध्ये आणि आरशावर जर थोडासा मळ आला तर आरशामध्ये चेहरा स्पष्ट दिसतो का जसा आहे तसा दिसतो का दिसत नाही आणि एकदमच मळ आला एकदम त्याच्यावर मग काहीच दिसत नाही एकदम स्वच्छ आरसा असणं म्हणजे सत्वगुण आपल्या स्वरूपाचं भान राहतं आपलं स्वरूप त्या ठिकाणी ओळखू लागतो मनुष्य थोडासा मळ येणं म्हणजे रजोगुण आणि एकदम त्याच्यावर लेप असणं म्हणजे तमोगुण आहे असं एक उदाहरण सांगितलं काही जणांनी मग सत्व रजोगुणाची वृद्धी झाल्यानंतर काय होतं आपुल्या कार्याचा धुमाडगावी देहाचा माजवय ते चिन्हाचा उदय आईसा देहाच्या गावी आपल्या कार्याचा धुमाड माजवी तै ऐसा चिन्हाचा उदय होय ऐसा चिन्हाचा उदय म्हणजे रजोगुण आल्यानंतर आपल्या कार्याचा तो धुमाड करतो धुमाकूळ घालतो देहामध्ये देहाच्या गावामध्ये कसा घालतो कोणती चिन्ह तो आणतो ती चिन्ह आम्ही तुम्हाला सांगतो पांजरली वाहुटळी करी वेगळ बेटाळी तैशी विषयी सरळी इंद्रिया होय पांजरली पसरलेली वावटळी म्हणजे वावटळ वादळ करी वेगळ वेटाळी वेगवेगळे पदार्थ असतात त्यांना ते असे फिरवते वादळ जर सुटलं तर कुठलेही पदार्थ कुठेही जातात कुठले पदार्थ कुठेही शिरतात जोरात जर वारा आता तो वारा आला होता ना तो कुठलंही काही उचलून घेत होता आणि कुठेही टाकत होता तसं रजोगुणाचं वारा जर एखाद्या माणसाच्या अंतकरणात शिरलं तर तो काय करतो काही करायला लागतो जे दिसेल ते खायला लागतो पाहिल ते पाहायला लागतो जे दिसेल ते पाहायला लागतो अशा प्रकारे रजोगुणाची वृद्धी झाली वादळच आलं समजायचं आहे ते भागवतामध्ये तृणावर्त आहे ना भगवंतानी तृणावर्ताला मारलं तृणावर्त आला ना तो वादळाच्या रूपाने आला तर स्वामींनी भाव काढलेला आहे त्या ठिकाणी तृणावर्त म्हणजे रजोगुण आहे तर हा रजोगुण काय करतो मनुष्याला काय दिसू देत नाही फिरवतो सारखा तर भगवान परमात्म्याचं चिंतन जर केलं तर मग भगवान परमात्मा तो रजोगुण आहे तो संपून टाकतो असं सांगितलं पांजरली वाहुटळी करी वेगळ वेटाळी तैशी विषयी सरळी इंद्रिया होय सरळी म्हणजे मोकळीक त्याची इंद्रिय सगळी अशी मोकळी होतात म्हणजे सैर धावायला लागतात कशाप्रमाणे पुढे उदाहरण दिलंय बघा परदारादिक पडे परिविरुद्ध ऐसे नावडे मग शेळीचे नि तोंडे सैंग चारी हा म्हणजे शेळीच्या तोंडाप्रमाणे शेळी जी असते ना शेळी असा प्राणी आहे त्याला किती जरी खाऊ घातलं तरी ती शेळी पुन्हा खाते आपल्याकडे गुरुवारी बाबा दृष्टांत सांगत असतात वेळ कमी असल्यामुळे एका राजाने त्या ठिकाणी त्याला प्रधान नेमायचा होता हुशार मनुष्य नेमायचा ना त्याने सांगितलं जो कोणी माझी शेळी पोटभर चारून आणेल त्याला मी प्रधान बनवणार मग प्रत्येकाला असं वाटायचं आपल्याला प्रधान व्हायचं आहे मग तो शेळी घेऊन जायचा शेळी घेऊन गेला दिवसभर तिला चारायचा संध्याकाळी शेळी आणली की राजा परीक्षा घ्यायचा राजा परीक्षेत काय करायचा कोळो कोळो गोत त्या शेळीसमोर धरायचा किती जरी शेळी खाऊन आलेली असली तरीसुद्धा हिरवं गवत समोर आलं की लगेच त्याच्यावर तोंड टाकायची आता पुढचं मी सांगत नाही त्याच्यामध्ये एक हुशार मनुष्य निघाला त्याने काय केलं ती शेळी नेली आणि तो काय करायचा दिवसभर तिच्याकडून अभ्यास करून घ्यायचा
म्हणजे हिरवं गवत त्याच्यासमोर तोंडासमोर धरायचं, त्याच्यावर तोंड टाकलं, त्याला काठीने मारायचा. आता संध्याकाळी राजाकडे आल्यानंतर राजाने पाहिलं शेळी एकदम अशी तिचं पोट एकदम आतमध्ये गेलेलं आहे. राजाने सांगितलं हिला चारून आणलं का? हो चारून आणलं. परीक्षा घेऊ का? घे परीक्षा म्हणे. शेळीच्या पुढे त्या ठिकाणी हिरवा चारा केला की लगेच शेळीने तोंड फिरवलं. तसं ही इंद्रिय शेळीसारखी आहेत. आता रजोगुणी माणसाची इंद्रिय तर त्या शेळीसारखीच आहे. त्याला विवेकाच्या काठीने मारलं तरच इंद्रिय परत जातात, नाहीतर ते विषयापासून कधी परावृत्त होत नाहीत. हा जो रजोगुणी मनुष्य आहे, शेळीची नि तोंडे संगचारी, सगळीकडे परदाराधिक पडे पर विरुद्ध ऐसे नावडे. परदाराधिक प्राप्त झाला असताना, योग आला असताना सुद्धा त्याला विरुद्ध वाटत नाही, शेळीसारखा तो त्या ठिकाणी चरत राहतो. हा ठायवरी लोभू करी सर्वत स्वैरत्वाचा राबू, वेटाळीता अलाभू तेते उरे. हा लोभ कुठपर्यंत जातो त्याचा? हा ठायवरी, हा ठायवरी लोभू म्हणजे हा लोभ कुठपर्यंत जातो पहा. करी स्वैरत्वाचा राब, हा लोभ जो आहे तो स्वैरत्वाचा लाभ कुठपर्यंत करतो, कोणत्या ठायापर्यंत करतो? तर वेटाळीता अलाभू तेते उरे, त्याला फक्त प्राप्त करून घेता येत नाही तेवढंच शिल्लक राहतं, बाकी सगळं जेवढं जेवढं मिळतं ना ते तो घेण्याचाच प्रयत्न करतो, खाण्याचाच प्रयत्न करतो, असा असा अर्थ. आणि आड पडलिया उद्यम जाता भलतिया, प्रवृत्ती धनंजया हातून काढी. आणि आड पडलिया म्हणजे आपल्या हातात जे आलं, उद्यम जाता भलतिया कोणताही उद्योग असो, प्रवृत्ती धनंजय हातून काढी. तर त्या उद्योग करण्याची प्रवृत्तीपासून तो हात काढत नाही, म्हणजे तो उद्योग करतोच. जे दिसेल ते काही लोक करत राहतात बघा, म्हणजे शांत बसायची सवयच नसते त्यांना, केल्याशिवाय आनंदच मिळत नाही असा काही लोकांचा स्वभाव असतो. पण काहीतरी करणारच, बसले ना तरी हात हलवणार पाय हलवणार, काहीतरी केल्याशिवाय आनंद मिळतच नाही. रजोगुणी जो मनुष्य असतो त्याला काहीतरी करावं लागतं, घड्याळ तरी हातात घेईल, इकडे तरी पाहिल, तिकडे तरी पाहिल, तेव्हा करत राहतो. किती करतो? देवीचे खादा प्रसादो का करावा अश्वमेध, ऐसा आचाट छंद घेऊन उठी. एखादा प्रसाद म्हणजे मंदिर बांधावं त्याला वाटतं, का करावं अश्वमेध, ते झालं की त्याला असं वाटतं एखादा अश्वमेध करून टाकावा. ऐसा अचाट छंद घेऊन उठे, असा अचाट छंद घेऊन तो सारखा उठतो, म्हणजे हे झालं की ते झालं की ते झालं की ते, असं सारखा करतच राहतो. नगरे चिरचावी जळाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधी. नगरांची रचना करावी, जलाशयांची निर्मिती करावी, वेगवेगळी त्या ठिकाणी महावन लावावीत, अशा प्रकारे तो रजोगुणाच मध्ये असलेला प्रवृत्त झालेला जो मनुष्य आहे त्याला वाटतं. आयसेसा आय अपाटी कर्मी अशा अफाट कर्मामध्ये प्रवृत्त होतो, समारंभ करतो म्हणजे उपक्रम करतो त्या ठिकाणी. आणि दृष्टादृष्ट कामी पुरेण म्हणे, दृष्ट आणि अदृष्ट इयलोकीचे परलोकीचे जे काही कामना आहेत त्याच्यामध्ये इच्छा आहेत आशा आहेत याच्यामध्ये तो पुरं म्हणत नाही, सारखा करतच राहतो. असा जो मनुष्य आहे त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज उपमा देतात पुढच्या वेळीमध्ये. सागरो ही सांडी पडे, आगीनला हे ती न कवडे, ऐश्या विलाशी जोडे दुर्भरत्व. सागरोही सांडी पडे, त्याच्या त्या तृष्णेच्या पुढे त्याच्या त्या लोभाच्या पुढे सागर सुद्धा कमी पडतो म्हणे. सागर सुद्धा हार खाईल, सागर किती मोठा आहे पण याच्या लोभाच्या पुढे सागर सुद्धा कमी पडतो, सांडी पडे म्हणतात. आगेनला हे तीन कवडे, आता वास्तविक पाहता आग जी आहे ही सुद्धा किती जरी इंधन टाकलं तरी ती वाढत राहते, पण ही अशी असलेली आग ही सुद्धा त्याच्यापुढे तीन कवड्या म्हणजे काहीच नाही त्याच्यापुढे, याचा लोभ त्या आगीपेक्षा जास्त आहे. ऐशा अभिलाषी जोडे दुर्भरत्व, अशा प्रकारे त्याच्या अभिलाषाला म्हणजे इच्छेला दुर्भरत्व प्राप्त झालेलं आहे, म्हणजे अतृप्तत्व प्राप्त झालेलं आहे. स्पृहा मन पुढा पुढा आशेचा घे दवडा, विश्वघापे चाडा. स्पृहा मन पुढा पुढा, मनाच्या पुढे पुढे त्याची इच्छा चालते. आशेचा घे दवडा म्हणजे आशेची दौड असते त्याच्या मनाच्या पुढे पुढे. आणि विश्वघापे चाडा पायातळी म्हणजे त्याच्या इच्छा एवढ्या वाढतात की त्याला असं वाटतं सगळी विश्वच आपल्या पायातळी घालावं, काय सगळं विश्व पादाक्रांत करावं. त्यांनी नेपोलियनला वाटलं होतं ना, तसा तो रजोगुण मनुष्य असतो, त्याला सगळंच आपलं असावं असं वाटतं. इत्यादी वाढता रजी ये चिन्ह होती साजी, आणि ऐशा समाजी वेचे जरी देह. आणि असा रजोगुण वाढला की ही चिन्ह सांगितली, आणि ऐशा समाजी वेचे जरी देह, आणि अशा लक्षणाच्या समुदायामध्येच जर त्याच्या त्याचा देह पडला तर काय प्राप्त होतं ते पुढे सांगतात. तरी अगवाची ही परिवारीला आणि देही, रिगेपरी योनी ही मानुषीची.
तरी अगवाची देही आणि या लक्षणाने युक्त देहाने परिवारीला आणि देही म्हणजे दुसऱ्या देहामध्ये जरी तो गेला रिगे परियोनी ही मानुषीची, मग दुसरा देह त्याला कोणता प्राप्त होणार, तो दुसरा देह त्याला मनुष्याचाच प्राप्त होतो. कशाप्रमाणे सुरवाडेशी भिकारी वसोपा राजमंदरी तरी काय अवधारी राव होईल. सुरवाडे म्हणजे चैनीने एखादा भिकारी एखाद्या राजाच्या महालामध्ये जाऊन बसला, जरी जाऊन बसला तरी तो काय राजा होईल का? तिथे गेला तरी त्याचा भीक माग संपतच नाही. मग तो कुठेही गेला ना तर तो भीकच मागणार. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं नाही, श्वान शिबिके वैसविले, ते कुत्रा जो असतो त्या राजाच्या अंबारीवर जरी बसवला त्याचं भुंकणं थांबत नाही, त्याप्रमाणे ह्याची रजोगुणाची वृत्ती जी आहे त्याला बसू देत नाही. तो ज्याप्रमाणे भिकारी राजमंदिरात गेला तिथं काय राजा होईल का, तो शांत बसेल का, तसा हा मात्र तिथे गेला तरी तिथे त्याची इच्छा चालूच असते. कशाप्रमाणे आणखीन एक उदाहरण दिलंय, बैल तेथे करवाडे हे न चुके गापडे नेजो का वराडे समर्थाचे ने. पूर्वीच्या काळातले दृष्टांत आहेत बरं का ज्ञानेश्वरीमध्ये. पूर्वीच्या काळी लग्नाला जात असताना काय गाड्या घेऊन लोक जात नव्हते, म्हणजे बैलगाड्या घेऊन जायचे. मग बैलगाडी म्हटलं की बैल आला, बैल आला म्हटलं की त्या बैलाला खायला सुद्धा कडवा आला, करवाडे म्हणजे कडवा. फार श्रीमंत मनुष्य होता आणि तो आपलं वराड घेऊन गेला लग्नाला, आणि गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या लोकांना पंचपक्वान्न. मग काही लोक म्हटले ओ बाकी सगळ्या लोकांना पंचपक्वान्न ना, मग बैलाला सुद्धा पंचपक्वान्न वाढा ना. बैलाला पंचपक्वान्न वाढेल का कोणी? नाही. बैलाला काय? बैल तेथे करवाडे, त्याला ते चुकणार नाही. हे न चुके गा पुढे ने जो का वराडे समर्थाचे, अहो किती समर्थ असू द्या. म्हणून व्यापार हाती उसंतु देहाना राती झुंपे जातो. म्हणून व्यापार हाती, मग त्याला इतका व्यापारामुळे उसंतु देहाना राती, दिवसा रात्री त्याला उसंत नाही. व्यापार 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 करतो, मरतो परत करतो. तुकोबारांनी म्हटलं ना, जुंतले घाना बांधोनी डोळे, मागे जोडी आरतेने पोळे, चालिलो किती तेन कळे, अशी त्याची अवस्था होती. म्हणून व्यापार हाती उसंतु देहाना राती तैशियाचे पांती, म्हणजे त्यांच्या पंक्तीला त्यांच्याबरोबर लोकांच्या पंक्तीस जुंपी जेतो, त्याला जुंपलं जातं. आता जुंपलं म्हटलंय ह्याच्यासाठी, कारण बैलाला जुंपतात. जसा बैल फिरत राहतो तसा हा सुद्धा डू डाय डू, ह्याला म्हणतात कर मर आणि कर कर मर कराड नावाचे काही लोक असतात, तशी त्याला स्थिती प्राप्त होते. म्हणून कर्मजडाच्या ठाई किंबोना होय देही, जो रजोवृत्तीच्या डोही उडवणे. म्हणजे कर्मजडांच्या ठाई, कर्मजड लोक जे आहेत, काम्य करणारे लोक जे आहेत, किंबहुना होय देही, फार काय सांगायचं तुला, त्यांच्या ठिकाणी तो त्या ठिकाणी प्राप्त होतो. कोण? जो रजोवृद्धीच्या डोही बुडवणी निमे, म्हणजे रजोवृद्धी झाली असताना रजोवृद्धीच्या डोहामध्ये बुडतो आणि मरतो. म्हणजेच रजोवृद्धी झाली असताना जो मरतो तो कर्मजड लोकांच्या मध्ये जन्माला येतो असं सांगितलेलं आहे. मग तैसाची पुढती सत्ती तमोगुण, आता तमोगुणाचं वर्णन केलं. मग तैसाची पुढती, पुढे रज आणि सत्ववृत्ती, रज कमी झाला सत्व कमी झाला, गिळून ये उन्नती तमोगुण, म्हणजे रज सत्व गिळोनी तमोगुण उन्नती ये. रज सत्वाला गिळलं आणि आता तमोगुणाची उन्नती झाली, म्हणजे वाढ झाली. मग अशा वेळेस काय होतं? तेची जे लिंगे देहीची सभाय सांगे, ते परिस चांगे स्रोत्रवळे. तेची जे लिंगे, ती जी लिंग आहेत म्हणजे चिन्ह आहेत, म्हणजे तमोगुण वृद्ध झाल्यानंतर, विवृद्ध झाल्यानंतर, तमोगुण वाढल्यानंतर कोणती कोणती चिन्ह आहेत, मग अशी विस्ताराने आली होती. आणखीन या ठिकाणी सांगतात देहीची सबाय सांगे, सबाय म्हणजे आत काय चिन्ह होतात, बाहेर काय होतात ते सांगतो. ते परिस ऐक चांगे, चांगला ऐक स्रोत्र बळे, म्हणजे कान व्यवस्थित देऊन त्या ठिकाणी कानाच्या श्रवण सामर्थ्याने तू ऐक. तरी होय ऐसे मन जैसे रवी चंद्रहीन, रात्रीचे का गगना औस अवशेचे. तरी होय ऐसे मन, मग तमोगुणाची वृद्धी झाली असता त्याचं मन कसं होतं? तर जैश रात्रीचे का गगन अवशेचे, रात्रीचे गगन जैसे रविचंद्रहीन, ऐसे मन होय. रात्रीचं म्हणजे अवशेचे, रात्रीचे अवशेचे म्हणजे अमावशेच्या दिवशी आभाळ आकाश, जसं रवी म्हणजे सूर्य आणि चंद्रहीन होतं, म्हणजे रात्रीचं जे आकाश असतं गडद अंधार, म्हणजे अमावशेची रात्र घेतली ज्ञानेश्वर महाराजांनी. अमावशेच्या रात्री सूर्यही नाही
चंद्रही नाही, सगळीकडे अंधारच अंधार. तसं ज्याच्या अंतकरणामध्ये तमगुणाची वृद्धी झाली त्याच्या जीवनामध्ये सगळीकडे अंधारच अंधार. थोडासा अवांतर विषय पण थोडक्यात सांगतो काय, चंद्र ही मनाची देवता आहे आणि ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी मन एकदम प्रसन्न असतं. म्हणून आपल्याकडे अशी पद्धत आहे, कोणतंही चांगलं कार्य करायचं असेल तर ते पौर्णिमेला करायचं. लोक म्हणतात काय अंधश्रद्धा, पौर्णिमेला केलं काय आणि अमावस्येला केलं काय, काय फरक पडतो आहे? तर अमावस्येच्या दिवशी चंद्र नसतो त्यामुळे मन एवढं प्रसन्न नसतं, आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र असल्यामुळे मन एकदम प्रफुल्लित असतं आणि प्रसन्न मनाने केलेलं कोणतंही काम यशस्वी होत असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी इथे उदाहरण घेतलं की याचं मन कसं झालं, चंद्रही नाही सूर्यही नाही सगळा अंधारच अंधार. तैसे अंतर असोस होय स्फूर्तीहीन उद्वस विचाराची भाष हारपे तै. तैसे अंतर असोस, असोस म्हणजे ओसाड झालं त्याचं अंतकरण. होय स्फूर्तीहीन, पुन्हा स्फूर्ती राहिली नाही त्या अंतकरणामध्ये. पुन्हा उद्वस, उद्वस म्हणजे प्रतिभाशून्य झालं अंतकरण. आणि विचाराची भाषा हरपैते, विचार नावाचा प्रकारच नाही, विचाराचं भाषासुद्धा ते अंतकरण जाणत नाही, काही सुचत नाही त्या माणसाला. आपल्या अंतकरणामध्ये तमोगुण वाढला आहे का, सत्वगुण वाढला आहे का, रजोगुण वाढला आहे हे ओळखायचं असेल तर पहा. आपलं जर काहीच सुचत नसेल, काहीच कळत नाही, काहीच सुचत नाही, सारखं पडूनच राहावंसं वाटतंय, समजायची तमोगुणाची वृद्धी झालेली, सुस्त आहे, पण हे करू का ते करू, ते करू का ते करू, ते करू, अशी चंचलता सारखी, कोणताच एक निर्णय होत नाही, कोणता निश्चय करत नाही बुद्धी. समजायचं कोणता गुण वाढलेला आहे, रजोगुण वाढलेला आहे, आणि बुद्धी एकदम फटाफट निश्चय करते, एकदाच केलेला निश्चय आणि त्याप्रमाणेच कार्य होते. समजायचं आपला सत्वगुण वाढलेला आहे, म्हणजे निश्चय घेणारी बुद्धी कुठे असते, त्या ठिकाणी सत्वगुणामध्ये असते, आणि चंचलता कुठे असते, रजोगुणामध्ये असते, आणि काहीच कळत नाही कुठे, तमगुणामध्ये, काहीच सुचत नाही त्यावेळेस. बुद्धी मे कशी बुद्धी होते ती, बुद्धी मेचवेना धोंडी सांडी आठवो देश दडी. ती बुद्धी कशी होऊन जाते म्हणे पहा, बुद्धी मेचवेना धोंडी म्हणजे धोंड्याला सुद्धा ती बुद्धी मेचवेना म्हणजे दाद देत नाही. आणि हा ठायवरी मवाळे सांडी म्हणजे ही बुद्धी तिने इतक्यापर्यंत तिचा मोपणा टाकलेला आहे, म्हणजे बुद्धीमध्ये असलेली मृदुता कुठपर्यंत संपली, कार दगडापर्यंत गेली आणि म्हणजे दगडासारखी त्याची बुद्धी झाली. आणि आठवी देशोधडी झाला दिशी, आठव म्हणजे स्मरणशक्ती, हा तर देशोधडीलाच गेली. स्मरणशक्ती अशा माणसाला कुठून राहणार, बुद्धी दगडासारखी, तुकार म्हणे बुद्धी ऐशी ज्याची जड, अशा प्रकारची त्याला स्थिती प्राप्त झाली. अविवेकाचे निमाजे सबाय शरीर गाजे एकलेने घेपे दिजे मोडे तेथ. अविवेकाचे निमाजे, आणि मग आत बाहेर सगळा अविवेकच अविवेक भरला, आणि सबाय शरीर गाजे तो अविवेकच सगळी गर्जना शरीरात करायला लागला. आणि एक लेनी घेपे दिजे मौडे तेथ, मात्र घेतो काय आणि देतो काय, एकच गोष्ट त्याच्याकडे घेण्याकरता आणि देण्याकरता. मग अशी महाराजांनी सांगितलं ना, जांभळे घेतो, जांभळे देतो आणि झोप घेतो, तर हा काय करतो हे आता इथे सांगितलं. मौढ्य, मौढ्य म्हणजे मूर्खपणा, मूर्खपणाची देवघेव त्याची चालू असते. अशी तमोगुणाची वृद्धी झाल्यानंतर काय होतं ते सांगायचं. तमोगुण कशाकरता सांगितला, तर त्याज्य ते त्याजावया लागे. तमोगुण गेला पाहिजे, रजोगुण गेला पाहिजे, आणि सत्वगुण आला पाहिजे, आणि तो सत्वगुणही गेला पाहिजे, आणि गुणातीत आपल्याला व्हायला पाहिजे, याच्याकरता हे सगळं वर्णन चाललं आहे.